नमस्ते मित्रांनो, आज आपण आरोग्य विभागातील जी भरती आहे त्यामध्ये जे तांत्रिक प्रश्न येतात त्या तांत्रिक प्रश्नावर एक पुस्तक आहे त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहे। आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य पर्यवेक्षक, अधिपरिचारिका, औषध निर्माता, प्रयोगशाळा सहाय्यक, शिपाई, तसेच कक्ष सेवक, तसेच इतर सर्व पदांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे। या पुस्तकाचं नाव आहे आरोग्य विभाग तांत्रिक वन टच। याचं लेखन व संकलन रंजित जाधव सरांनी केलेलं आहे। या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे तांत्रिक प्रश्नांचे हे स्पष्टीकरणासहित असणारे हे एकमेव पुस्तक आहे। तसेच आरोग्य सेवक अनुसूचित जमाती व विशेष भरती जी 2020 मध्ये झालेली होती त्यातील सर्व तांत्रिक प्रश्नांचा स्पष्टीकरणासहित समावेश आहे। तसेच 20 अतिसंभाव्य फक्त तांत्रिक प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे। तसेच इतर आरोग्य विषयक महत्वपूर्ण माहिती आहे। तर आपण काही प्रश्न पाहूया। हे पहा, अनुसूचित जमातीसाठी जी विशेष भरती झाली होती 2020 मध्ये आरोग्य सेवक, आरोग्य सेवक यांची जी प्रश्नपत्रिका आहे ती दिलेली आहे। तसेच अतिसंभाव्य तांत्रिक सराव प्रश्नपत्रिका सुद्धा यामध्ये 20 प्रश्नसंच दिलेला आहे। त्या व्यतिरिक्त येथे आरोग्य विषयक तांत्रिक माहिती सुद्धा सविस्तर इथे दिलेली आहे। तर अनुसूचित जमातीसाठी विशेष भरती झालेली होती 2020 मध्ये आरोग्य सेवक लातूर, त्यातील काही प्रश्न व उत्तर काही स्पष्टीकरणासहित दिलेले आहेत ते पाहूया। प्रश्न एक, क्षयरोग प्रतिबंधासाठी कोणती लस देण्यात येते? तर त्याचं उत्तर आहे ए, BCG। तर स्पष्टीकरण पहा किती सविस्तर दिलेले आहे। क्षयरोग प्रतिबंधासाठी BCG लस देण्यात येते। BCG बेसिलेट कॅमलेट ग्युरिन। BCG ची लस बोईन नावाच्या क्षय जीवाणूपासून तयार करतात। या लसीतील जीवाणू जिवंत पण निष्क्रिय असतात। BCG लस थंड तापमानाला ठेवली जाते। ही लस 0.1 मिली या प्रमाणात डाव्या खांद्यावर त्वचेमध्ये दिली जाते। ही लस जन्मानंतर लगेच किंवा 1 वर्षाच्या आत देणे अनिवार्य आहे। या लसीची रोगप्रतिकारक क्षमता 15 वर्षापर्यंत टिकून राहते। बघा, या स्पष्टीकरणामध्येच 3 ते 4 प्रश्न तयार झालेले आहेत। असे सुद्धा प्रश्न येतात की BCG लस कोठे टोचवली जाते? तर BCG लस ही डाव्या दांडाच्या वरच्या साईडला दिली जाते। अशाच प्रकारचे अनेक प्रश्न आहेत, पाहूया। रेबीज हा आजार कोणाच्या चावलीने होतो? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कुत्रा। रेबीज आजार कुत्रा, कोल्हा, लांडगा, मांजर असे उष्ण रक्ताच्या प्राण्याच्या चावलीने होणारा रोग आहे। प्रथमतः हा रोग प्राण्यांना होतो, त्याद्वारे माणसाच्या मध्ये त्याचा प्रसार होतो। रेबीज रोगालाच आलार्क रोग किंवा हायड्रोफोबिया म्हणतात। हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची भीती वाटणे। रेबीज रोगाचे विषाणू प्राण्याच्या लाळेमध्ये असतात। या रोगाचा अधिशयन काळ 1 ते 3 महिन्यापर्यंत असू शकतो। पहा किती सविस्तर याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे प्रश्न उत्तराने त्याचे स्पष्टीकरण, तसेच इतर सुद्धा प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण दिलेलं आहे। आता ज्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत अनुसूचित जमातीसाठी विशेष भरती, त्या 8 प्रश्नपत्रिका आहेत आणि अतिसंभाव्य जे तांत्रिक सराव प्रश्न आहेत ते जे 20 प्रश्नसंच आहेत त्यातील काही प्रश्न पाहूया। राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रम .. मध्ये सुरू करण्यात आला, याची उत्तर आपण पाहूया। तर त्याचं उत्तर आहे 1953 साली, याची उत्तर शेवटच्या पानावर दिलेली आहे। अशाच प्रकारचे महत्वाचे ज्या प्रश्नपत्रिका आहेत म्हणजे सराव प्रश्न हे त्यांनी 20 प्रश्नसंच दिलेले आहेत या पुस्तकामध्ये। आपणही आरोग्य विभागामध्ये कोणत्याही पदासाठी जर फॉर्म भरलेला असेल तर आपल्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे, आपण नक्की खरेदी करा। आपले जो शेजारी पुस्तक विक्रेता आहे त्यांच्याकडे आपण जाऊन या पुस्तकाची चौकशी नक्की करा। आणि तेथे जर पुस्तक नसेल तर आपण रणजित जाधव सरांच्या या कॉन्टॅक्ट नंबरवरती आपण कॉल करून किंवा व्हॉट्सअप नंबर त्यांना करून आपण हे पुस्तक मागू शकता। हे आपल्याला पुस्तक घरपोच मिळणार आहे। त्यांचा व्हॉट्सअप नंबर हा 70 38 04 85 68 आहे। हा आम्ही व्हॉट्सअप नंबर खाली डिस्क्रिप्शन लिंक मध्ये सुद्धा टाकणार आहे, आपण तेथे पाहू शकता। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। धन्यवाद।